नमस्कार, इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। माझ्यासोबत आहेत श्रीयुत संजीव सरदेसाई। संजीव सरदेसाई हे गोव्यातील पुरातत्व वारसा जतन आणि संवर्धन करणाऱ्या चळवळीतले एक आघाडीचे जागरूक नागरिक। गोवा हा खरं तर सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय संपन्न असलेलं राज्य। या राज्यामध्ये पुरातत्वीय, ऐतिहासिक आणि पर्यटनाला पूरक असलेले कितीतरी स्मारकं आहेत, पर्यटनस्थळ आहेत, पण त्याची जी दुरावस्था चाललेली आहे, त्याकडं जे दुर्लक्ष चाललेलं आहे, त्याकडं सातत्यानं सगळ्यांचं लक्ष वेधणारे आणि हा प्राचीन वारसा जतन केला पाहिजे यासाठी सतत धडपडत असलेले श्रीयुत संजीव सरदेसाई म्हणजे आपल्या राज्यातील एक सांस्कृतिक दूतच आहेत। सरदेसाई सर, आपलं स्वागत। मी आपल्याला या निमित्तानं यासाठी इथं पाचारण केलं आहे की गोव्यामध्ये आता गेली कितीतरी वर्ष कॅसिनो हा जो काही पंचतारांकित जुगार आहे तो आता इथं पूर्णपणे रुजलेला आहे अशी परिस्थिती आहे। या परिस्थितीमध्ये कॅसिनोच्या जाहिरातींनी जो काही धुमाकूळ घातलेला आहे, म्हणजे हायवे असो, शाळा असो, कॉलेज असो, सगळ्याच ठिकाणी या जाहिराती अगदी म्हणजे सगळ्या नियमांचं उल्लंघन करून त्या दाखविल्या जात आहेत। याची सुमोटो पद्धतीने म्हणजे स्वेच्छा दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने 15 वर्षापूर्वी या सगळ्या जाहिराती काढून टाकल्या पाहिजे असं संबंधितांना सांगितलं, पण ते काही होत नाही। आता परवाच परत एकदा न्यायालयाने पणजी महानगरपालिकेला सुनावले आहे की तुम्ही या जाहिराती ज्या लावायला दिलेल्या आहेत त्या तुम्ही दिल्या आहेत की आणखी कोणी दिल्या आहेत याबाबतचं स्पष्टीकरण करा। या जाहिरातीचं प्रस्थ कमी होत नाही, त्याचं कारण काय असं आपल्याला वाटतं? खरं सांगायचं असं तर आमच्या गोव्यामध्ये एक विकृती पसरलेली आहे। आपणहून काही करायचं नाही आणि जे काही स्वस्तात मिळतं, म्हणजे काही काम न करता मिळतं ते घ्यायचं। आता सायनेज ही एका स्टेटची जबाबदारी आहे, त्यांची जबाबदारी आहे। आम्ही टॅक्स देतो आहे त्यांना, कारण आम्ही जे टॅक्स देतो ते टॅक्समधून त्यांनी सायनेज ही लावायला पाहिजे। ती मग रस्त्यावर असू दे, हायवेवर असू दे, नाहीतर शाळामध्ये असू दे, नाहीतर कुठं असू दे। मँडेटरी सायन्स अँड कॉशनरी सायन्स, डायरेक्शनरी सायन्स, व्हेरी इम्पॉर्टंट। आणखी आज जे आम्ही एक सगळीकडे बघतो आहे की कॅसिनो हा एक असा गोव्यामध्ये रोग आलेला आहे, जसा कोविड आलेला आहे, सी फॉर कॅसिनो, सी फॉर कोविड हा जो आलेला आहे ना, त्यामध्ये पैसा पुष्कळ असतो। पैसा कुठून येतो हे कळत नाही, पण कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते। आणि ही होताना त्याच्यामध्ये कायदेशीररित्या पैसे घेऊन तिथे जातात काय, ते पैसे कुठून तरी काळे धनातून येतो हे बघण्याचं काहीच मशिनरी आत नाही आहे। आता हे दडपण्यासाठी त्यांचे मार्केटिंग जे असतं ते काय करतात की दे मेक मनी अवेलेबल इझिली, आणि ते बघतायत की कुणाला पाहिजे सगळ्यांना हे पैसा। आमच्या गव्हर्नमेंटकडून पैसा मिळणे हा एक यु नो माउंट एव्हरेस्ट चढण्यासारखा एक यु नो विषय आहे। म्हणजे हायवेसवर सायनेजेस पाहिजेत पण ते देत नाहीत, ते सायनेजेस घेतात पण 3-3, 4-4 वर्ष ते पैसे देत नाहीत। म्हणजे त्यांची जी हे रेड टेपिझम आहे हे कुठल्या पण प्रोग्रेसला हे चांगलं नाही आहे। आता हेच बघा, गोव्यामध्ये शाळामध्ये, रस्त्यावर, सगळीकडे इलेक्ट्रिसिटी पोल्सवर असा रूल आहे की इलेक्ट्रिसिटी पोलवर हे करायचं नसतं, म्हणजे यू कॅनॉट यूज बोर्ड्स ऑन इलेक्ट्रिसिटी बोर्ड। पण आज बघितलं
तर ट्रॅफिक साईनच्या नावाने तिथे टाकायचा आणि त्याच्या इतकाच मोठा हा कॅझिनो वगैरे त्यांचा प्रमोशन करायचा. आता मला एक कळत नाही की गोव्याच्या गव्हर्नमेंटने, गोव्याच्या सरकारने एक कायदा केलेला आहे की गोव्याचे लोक कॅसिनोमध्ये जाऊ शकत नाही. हे जे टुरिस्ट येतात ते जायचे तिथे, पण ह्या टुरिस्टना अट्रॅक्ट करण्यासाठी ती बॅरिकेड असू दे, ट्रॅफिक साईन असू दे, कुठले पण जाग्यावर जा. आपण आता मांडवीच्या तीरावर आता नदीच दिसत नाहीत, फक्त तिथे बोट्स दिसत आहेत. बॉम्बे हायकोर्टने एक यु नो 15 वर्षापूर्वी हे स्वेच्छा याचिका घेतली होती, पण बॉम्बे हायकोर्टने आणखी एक पण निवाडा दिला होता की जे पेवमेंट्स असतात ते पेवमेंट्सवर काहीच करायचं नसतं, नो बिझनेस, आणि तो ब्लॉक करू शकत नाहीत. पण असा एक केस आलेली आहे आता की ह्यांच्या बोर्डसाठी, ह्यांच्या प्रमोशनसाठी कस्टम हाऊसच्या समोर, म्हणजे ओल्ड बॉम्बे स्टीमर, त्यांनी आपण जे आपले बोर्ड होते ते फुटपाथवर घातले होते. म्युन्सिपाल्टीने ते काढून टाकलेत. पण मला एक समजत नाही की आमच्या गोव्याच्या लोकांना आज जायला मिळत नाही तर आम्हाला ॲडव्हर्टायझिंग का पाहिजे इतकं. बरोबर, तुम्ही करायचं असतं तर तुम्ही त्या पेपरमध्ये करा, बाहेर यु नो अदर स्टेट्समध्ये करा, पण गोव्यामध्ये इतके का? आणि आमचे गोव्यामध्ये, आणि गोव्यामध्ये आमचे इतके इंडस्ट्रीज आहेत, फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहेत, बँक्स आहेत, त्यांच्याकडे CSR फंड्स आहेत, त्यांना हे असले सायनेजेस आहे, ह्याच्यामध्ये गुंतवणूक करायला परमिशन द्या. शाळामध्ये एकूणच गोव्यामध्ये कॅसिनो असला तरी तो गोवेकरांना त्या कॅसिनोमध्ये जाण्यास बंदी आहे. असं असताना हे जाहिरातीचं प्रस्थ का, हा सरदेसाई सरांचा प्रश्न आहे. यावर आम्ही चर्चा करणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत श्रीयुत संजीव सरदेसाई, आणि आम्ही चर्चा करतो आहोत गोव्यामध्ये कॅसिनोच्या जाहिरातींचं स्तोम कशाला या विषयावर. सर, आपण आताच सांगितलं की गोव्यातील लोकांना त्याच्यावर जाता येत नाही, असं असतानाही गोव्यामध्ये जाहिरातींचा भडीमार आहे. हा भडीमार एवढा आहे की आता शाळा कॉलेजमध्ये देखील तो शिरलेला आहे. याचे काय दुष्परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं? चांगला प्रश्न केला आहे आपण. जेव्हा मार्केटिंग होत आहे, जगावर मार्केटिंग होत आहे, तेव्हा टार्गेट ऑडियन्स असते मुलं, कारण त्यांना आपल्या पेरेंट्सना इम्प्रेस करायला, यु नो देर इज नथिंग बेटर दॅन चिल्ड्रन. ते टी व्ही असू दे, काही असू दे, ते मुलांना ते यु नो त्यांच्या अशा टार्गेट करतात मुलांना ते. आता हे जर घेतलं प्रिन्सिपल आणि शाळा कॉलेजेस वगैरे हे जागा घेतले, तर गोवा गव्हर्नमेंटचा रूल आहे की 100 meters फ्रॉम एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन बार्स असू शकत नाहीत. लिकर शॉप्स, म्हणजे जे काय व्यसन लागतं ती असण्याची परवानगी नाही. आता जेव्हा आपल्या स्कूलच्या बाहेर ते बॅरिकेड्स बघतात गाड्यांना कंट्रोल करायला, अँड ते स्पॉन्सर्ड बाय कॅझिनोज, बाहेर येऊन वरती बघतात तर ट्रॅफिक साईन स्पॉन्सर्ड बाय कॅसिनोज. आता ते वाढताना एवढंच नाही तर पोलिसांचे मे आय हेल्प यू नावाचे जे बोर्ड आहेत तिथंही स्पॉन्सर्ड बाय कॅसिनो आहे. एक्झॅक्टली. म्हणजे इन अदर वर्ड्स हे काय होतंय की जी मुलं आमची जनरेशन हे वाढतं, दे आर प्रिपेरिंग देमसेल्फ टू गो अँड प्ले इन द कॅझिनोज, बिकॉज कॅझिनोज हा एक विषय असा बिग क्वेश्चन मार्क असतो. हा कॅझिनो म्हणजे काय, गोव्यातल्या लोकांना आज जायला का मिळत नाही? सो इट इज इन्क्विझिटिव्हनेस हे जे असतं आतमध्ये, उत्सुकता वाढवते. उत्सुकता ही जी असते ना, ती जेव्हा ते त्यांच्या हाती पैसा येऊ लागतो, म्हणजे असं टीनेजर्स होतात ते, त्यांच्या हातामध्ये मोटरसायकल येतात आणि यस पॉसिबली गर्लफ्रेंड्स असतात,
गर्लफ्रेंड असतात त्यांना इम्प्रेस करायला, त्यांना पैसा लागतो आणि इझी मनी इज अवेलेबल ओनली इन कॅझिनोज. म्हणजे आम्ही काय करतो, इनएडव्हर्टंटली सबकॉन्शियसली आम्ही आमच्या मुलांना सांगतोय की हे वाईट आहे, तिथं जायचं नसतं, पण ते वाढताना का आत जायचं, काय आहे आत हे बघण्यासाठी आणखी इझी मनीसाठी ते आता तिथं जातात. आणि गोव्यामध्ये लिकर सगळीकडे आहे पण गोवेकर पीत नाही. हे टुरिस्ट लोक येतात, त्यांना हा एक मजेदारसा एक आउटलेट असा असतो. त्यांना कॅझिनो म्हणजे एक काहीतरी मोठं. मी कॅझिनोवर गेलो, तिथं दोन सेल्फी काढल्या की माझे मित्र म्हणणार की मी आय माय गोवा ट्रिप वॉज सक्सेसफुल. त्यांच्याबरोबर हे पण जातात, ते मीडियावर बघतात. आणि जेव्हा आम्ही ह्या कॅझिनोनं म्हणजे जे एका हायकोर्टने एक असा मुद्दा घेतलेला आहे, तो मुद्दा आम्ही आमच्या शाळेजवळ आणि कॉलेजजवळ जेव्हा हे इतकं ॲडव्हर्टाईजमेंटचा भडीमार करतात, त्याचे निष्पन्न काय होणार आहे की आवर चिल्ड्रन आर गोइंग टू बी हेडिंग टुवर्ड्स द कॅझिनोज. आज जे पॉलिटिकल सिच्युएशन आहे, त्यांनी एक रूल केलेला आहे की गोवेकर आज जाऊ शकत नाही. पण असे किती रूल्स केलेले आहेत त्यांनी, हे करू नये ते करू नये. पण असा दुसरा जेव्हा गव्हर्नमेंट येतो तेव्हा तो म्हणतो हे तिथं जायचं नाही, पण हे केलं तर आपल्याला जायला मिळणार. कॅसिनोचा रूल पण असाच होणार आहे. व्हॉट गॅरंटी डज अ गोवन हॅव दॅट हा जो रूल केलेला आहे म्हणजे आमचे गोवेकरांना आज जायला मिळत नाही, हा आपल्या मुलांना यु नो पुढे पण असाच राहील की नाही ह्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही. दॅट इज व्हेरी बॅड. मी या निमित्ताने तुम्हाला आणखी एक आठवण करून देऊ इच्छितो की पणजीचे विद्यमान आमदार जे पूर्वी काँग्रेसमधून निवडून आले होते, निवडून आल्याबरोबर त्यांनी घोषणा केली की 100 दिवसात मी मांडवीतले कॅसिनो हटवतो. 100 दिवसही उलटले, नंतर ते भाजपात गेले, आता ते भाजपाचे मंत्री आहेत, तरीही मांडवीतले कॅसिनो हटत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या आमदाराला काँग्रेस म्हणून निवडून दिलं पणजीकरांनी, पणजीतले मतदार हे या राज्यातले सर्वाधिक सुशिक्षित मतदार आहेत, ते मतदार कॅसिनोचं समर्थन करणाऱ्यालाच पुन्हा निवडून देतात, मग ह्या नागरिकांच्या मानसिकतेचं काय करायचं? हा पण तुमचा प्रश्न चांगला आहे, पण मी एव्हरी टाईम मी असं म्हणतोय की बीइंग लिटरेट डज नॉट मीन यू आर एज्युकेटेड. पणजीचे जे लोक आहेत ना ते लिटरेट आहेत, एज्युकेटेड आहेत हे असं म्हणता येत नाही. कारण मला आमच्या गावामध्ये जो शेतकरी काम करतो आहे ही इज एज्युकेटेड. जो नारळाच्या झाडावर चढून आपले काम करतो, पोट भरतो, तो एज्युकेटेड. म्हणजे साक्षरता आणि शहाणपण, साक्षरता आणि शहाणपण हे ह्याचा तालमेल तिथे नसतो. आणि हेच आमच्या पणजीमध्ये झालेलं आहे. अँड दुसरं म्हणजे मी आपण म्हणतो त्याच्याबरोबर का राहायचं? एज्युकेटेड म्हणजे हे लिटरेट झाले की हा प्रश्न येतो की मी आपल्याबरोबर का राहू, माझे हे विचार आहेत, त्याचे ते विचार आहेत, कारण हा माझा मित्र आहे, मी तुझ्याबरोबर राहू शकत नाही. दुसरं म्हणजे आपण एक पॉईंट आउट केलं आहे की 100 दिवसांनी हा कॅसिनो मी हटवणार, पण मला वाटतं लोकांनी विचारलं नाही की हे 100 दिवस कुठून स्टार्ट होणार आहेत, म्हणजे ह्याच मिलेनियममध्ये की नेक्स्ट मिलेनियममध्ये. आणि ह्याचे आणखी एक पॉईंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट अबाउट कॅसिनोज. हा लोकांना माहीत आहे पण म्हणजे ज्या लोकांना माहीत असायचं आहे त्यांना माहीत आहे पण तो यूज करत नाही. एक, हे जे कॅसिनोज मांडवीमध्ये आहेत ते ऑफ शोअर कॅसिनोज आहेत. जे परमिशन दिलेलं आहे ते ऑफ शोअर कॅसिनोज आहे. जेव्हा नदी असते ती रिव्हर बँक असते, इट इज ऑफ बँक. ऑफ शोअर म्हणजे इट हॅज टू बी आउट ऑफ इन द सी, इथं नाही, रिव्हरमध्ये नाही. दुसरं, आपण एक रस्सी घेतली, राजू घेतला, आणि तो त्या बोटच्या खाली मागून असा ओढत नेला ऑन लो टाईड, आपल्याला असं दिसेल की ऑल ऑफ देम मोस्ट ऑफ देम
are sitting on the banks of the mud. On the mud. So technically he is not floating. Mm-hmm. Permanent. He is there on the marshy bottom of the river. Mm-hmm. So is he offshore or is he lying over there? Mm-hmm. Number two, एका कोर्ट केस मध्ये एका हॉटेलच्या बाबत त्यांनी हा पॉइंट केला होता की हाय टाइड लाईन ही शोरच्या 500 मीटर वरत आहे. आम्ही रिव्हरच्या बँकवर आहेत सो आम्हाला हा लागत नाही. मोठे हॉटेल आहे. आता जेव्हा त्यांनी हा ऑलरेडी प्रेसिडेंट केलेला आहे की रिव्हर म्हणजे बँक आणि शोर म्हणजे दर्याची वेळ. इन अदर वर्ड्स टेक्निकली हे कॅझिनोज रिव्हरमध्ये ऑफ शोअर असू शकत नाहीत टेक्निकली आणि लिगली. हा सुप्रीम कोर्टाचाच एक ऑर्डर आहे जे त्यांच्या प्रोसिडिंगमध्ये आहे. म्हणजे एकूणच कायदेशीरदृष्ट्या देखील इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत संजीव सरदेसाई सर आणि आम्ही चर्चा करतो आहोत गोव्यात कॅसिनोंच्या जाहिरातीचं स्तोम कशाला या विषयावर. सर, आपण खूप चांगले मुद्दे मांडलेत. तुम्ही गोव्यामधल्या पुरातत्वीय वारशाचे एक संरक्षक म्हणून नेहमीच आवाज बुलंद करत असता. मला सांगा की या कॅसिनो जाहिरातीच्या निमित्तानं गावांच्या नावाचं, वेगवेगळ्या ठिकाणांच्या नावाचं जे विद्रुपीकरण सुरू आहे त्याचा काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? आपण आज गोव्यामध्ये बघितलं म्हणजे जे एक 20-30 वर्षापूर्वी नव्हतं ते आता घडतं आहे. आमचे रस्ते आहेत ते 3 लेन होत आहेत, फ्लायओव्हर्स होत आहेत आणि त्यांच्या बाजूला म्हणजे स्पीड वाढते, लोक ट्रॅव्हल करायला येते आणि त्यानं एक मॅन्डेटरी सर्व्हिस, एक जबाबदारीची सर्व्हिस स्टेट गव्हर्नमेंटने आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने द्यायला हवी म्हणजे बोर्ड्स. म्हणजे मी कुठे आहे हे कळण्यासाठी बोर्ड्स. आज जे बोर्ड्स नॅशनल हायवेच्या लोकांनी टाकलेले आहेत रस्त्यावर, म्हणजे गॅन्ट्रीज घातलेले आहेत, म्हणजे डायरेक्शन बोर्ड आहेत, नावांचे बोर्ड आहेत, ते कुठल्या तरी दुसऱ्या प्लॅनेटवरून आले असे दिसत आहेत मला. आमच्या गोव्यामध्ये ऑफिशियल लँग्वेजेस आहेत मराठी आणि कोकणी आणि त्याच्यासाठी ऑफिशियल लँग्वेजेस डिपार्टमेंट आहे. गोवा युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये कोकणी आहे, मराठी पण डिपार्टमेंट आहे. पण मला एक समजत नाहीत की हे जे बोर्ड्स करतात, म्हणजे टेंडर काढतायत आणि बोर्ड्स करायला लावतात तेव्हा ते जो सायनेज करतो त्यांना हे PWD नॅशनल हायवेची माणसं एक लिस्ट देत नाहीत का की आमच्या गोव्याची नाव आहे. आता मी जेव्हा बोर्ड बघितले मला संताप आला आणि मी त्याची कंप्लेंट केली, फोटो काढून कंप्लेंट केली नितीन गडकरी साहेबांना इन मिनिस्ट्री ऑफ सर्फेस ट्रान्सपोर्ट, आमचे चीफ सेक्रेटरीना, मिनिस्टर ऑफ ट्रान्सपोर्ट हिअर, चीफ इंजिनियर, या सगळ्यांना लिहिलं आहे आणि त्याने जे बोर्डावर नावं घातलेली आहेत ओल्ड गोवा, वर्ल्ड हेरिटेज साईट, त्याचं पुराना गोवा. आता हे पुराना गोवा कुठं आहे? दुसरं, आता गोव्यामध्ये जेव्हा हायवे असतात तेव्हा एंडला आमचे बेळगाव आहे. आता एकच डिपार्टमेंट आहे, नॅशनल हायवेज डिपार्टमेंट आहे, पण जेव्हा आपण रायबंदरच्या फर्स्ट बोर्ड बघतो त्याच्यावर बेळगाव लिहिलं आहे BELGAON, त्याचे नेक्स्ट BELGAUM आणि पुढे गेला तर BELGAVI. मँगलोर हा याचं नाव मेंगलुरू झालेलं आहे. पण एका पण बोर्डवर मेंगलुरू हे लिहिलेलं नाही, मँगलोर म्हणून लिहिलेलं आहे. काणकोण, आमचा काणकोण, त्याचं नाव कोंकोना लिहिलेलं आहे. हे सोडून द्या, इथं फुलांचा खुरीस एक चर्च आहे बांबोळीला, त्याचा बोर्ड घातलेला आहे होली क्रॉस श्राईन चर्च. श्राईन हे एक असतं आणि चर्च हे एक असतं. हे श्राईन आहे की चर्च आहे? त्याच्या समोर एक बोर्ड आहे म्हणजे फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन, खाद्य आणि वखदा डिपार्टमेंट आमचं.
त्याच्यावर वखदाच्या जागेवर बकदा लिहिलेलं आहे. आता आम्ही जेव्हा यु नो आउटबस्ट करतो, म्हणजे आम्ही कुणाला तरी शिव्या द्यायचा हे म्हणतो की आम्ही मिनिस्टरला देतो. का द्यायच्या मिनिस्टरला? ही ड्युटी आहे त्या डिपार्टमेंटच्या लोकाची, इंजिनियरची. हे इंजिनियर काय करत होते म्हणजे ते बघत नव्हते का गोव्याचं त्यांना काहीच पडलेलं नाही की ते गोव्याचे लोकच नाही आहेत की त्यांना या. मी सर, मी याला जोडून तुम्हाला दुसरा प्रश्न विचारेल की तुम्ही या पुरातत्वीय वारशाचे एक खंबीर समर्थक आहात. गोव्यामध्ये आपण बघितलं की इंग्रजी नावं आणि देवनागरी नावं याच्यातसुद्धा खूप फरक आहे. बाहेरून आलेले लोक म्हणजे अगदी कळंगुटला जाऊन कळंगुटे कुठे आहे म्हणून विचारतात, म्हणजे किळशीला जाऊन कावालोसीम कुठे आहे म्हणतात. तर या नावांचंही शुद्धीकरण झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? डेफिनेटली. आमच्याकडे जे हे ऑफिशियल लँग्वेजेस डिपार्टमेंट आहे त्यांनी असा बुक करायला पाहिजे ज्याच्यावर सगळी गोव्याची जाग्यांची नावं इन देवनागरी स्क्रिप्ट, आणखी रोमन स्क्रिप्ट, ही त्यांनी सगळ्या डिपार्टमेंटला पाठवून आणि इवन डिपार्टमेंटची नावं जी असतात ती करून त्यांनी सगळ्या डिपार्टमेंटला सांगायचं की बोर्ड जेव्हा तुम्ही करतायत तेव्हा ह्याला रिफर करा म्हणून. आणि जेव्हा बोर्ड करून आले ते घालण्यापूर्वी ते चेक करा. आता हेच बघा, मी टुरिझमच्या रिझनला मी इंग्लंडला गेलो होतो. तिथं टावर ऑफ लंडनमध्ये डोमकावळे आहेत. मी त्याला कावळा म्हटला म्हणून त्या त्याचा गार्ड असतो ना तिथं, त्याने जाऊन मला एक ब्रोशर आणून दिला, एक्सप्लेन केलं की हे कावळे नाहीत हे डोमकावळे आहेत आणि त्याच्याला एक मीत आहे म्हणून. आता आम्ही गोव्याला येऊया. आता गोव्यामध्ये आमचे मंगेशी टेम्पल आहे, कवळे टेम्पल आहे, ओल्ड गोवा चर्चेस आहेत, शाफाशहरी मस्जिद आहे, दोना पावला आहे, पण कुठं कुठं काय काय आहे? आमच्याकडे एक ब्रोशर आहे का? लोक हे गाईड्स म्हणून जे लोक जे ब्रिजवर उभे असतात ते लोकांना तिथं नेऊन सांगतात हा दिस इज दोना, दिस इज पावलू. हे स्टॅच्यूज दोना पावलच्या बद्दल नो रिलेशन ॲट ऑल, झिरो रिलेशन. ते कोणी आम्हाला गिफ्ट केलं होतं गोव्याला. ओके, नाव तिथं सेंट फ्रान्सिस झेवियर. सेंट फ्रान्सिस झेवियर आम्हाला एका टुरिस्टनं विचारलं, म्हणजे हे हेरिटेजमध्ये टुरिस्टनं विचारलं की ह्याला तुम्ही का खाली काढतायत 10-10 वर्षांनी, एक्सपोजिशन असतं का काढतात तुम्ही? तर त्या गाईडनं त्यांना सांगितलं ही इज अ लिव्हिंग सेंट, त्याचे केस आणि नख वाढतात म्हणून ती कट करायला. आता ही इम्प्रेशन घेऊन जे टुरिस्ट इथून जातात, कॅन वी कॉल आवर सेल्फ अ टुरिझम स्टेट? आणि तुम्ही विचारला अबाउट हेरिटेज, आमच्या गोव्यामध्ये ओवर 1,500 to 2,000 प्लेसेस आहेत ज्या यु नो दे आर व्हेरी रिच इन हिस्ट्री, व्हेरी व्हेरी रिच इन हिस्ट्री. पण आपण तिथे गेलात तर त्याच्याबद्दल काहीच इन्फॉर्मेशन तिथे मिळत नाही. फक्त आता हे आमचे डिपार्टमेंट ऑफ आर्काइव्स आर्किओलॉजी आहे, त्यांनी फक्त गोव्यामधले 53 प्लेसेस त्यांनी प्रोटेक्ट केलेले आहेत. हे फक्त पेपरवर आहे प्रोटेक्ट म्हणून. आमच्याकडे पणसायमळ इथं आता हायकोर्टने त्याची पण दखल घेतलेली आहे की चिरा खाण आहे तिथं, ती बंद करावी काय नाही म्हणून. आता हे 10,000 वर्षापूर्वीचे आहेत. जेव्हा आम्ही कुठल्याही दुसऱ्या कंट्रीमध्ये जातो तेव्हा ते आम्हाला तिथं जायलासुद्धा देत नाही त्याच्यावर पाय पडतील म्हणून. आणि इथं आम्ही जेव्हा डिपार्टमेंटला सांगितलं की त्याच्यावर बसून एक फॅमिली आपलं जेवण रांधत आहे यु नो विथ फायर ऑन दोस 10,000, त्यांनी ॲक्शन घेतलं नाही. ते म्हणतं आमच्याकडे माणूस नाही. तर हे प्रोटेक्ट का केलेले आहेत? पण हे जर मोठ्या मोठ्या अक्षरांनी तिथं बोर्ड लावले की इथं करायचं नाही, तिथं जायचं नाही, याच्यावर खेळायचं नाही तर यु नो आता आमचे टुरिस्ट येतात ते. आता आपण बघितलं एका टुरिस्टने गाडी घेऊन तिथं समुद्रात गेला. हां, एक म्हणजे ती प्रायव्हेट गाडी आहे. ओके, दुसरं म्हणजे आता इवन कारण झालं बघा, तुम्ही कुठं पण बघा हे टुरिस्ट कुणाला काहीच करत नाही. तिथं रस्ता असतो ते गाडी घेऊन समुद्राच्या किनाऱ्यावर चालवतात. इट इज अ क्रिमिनल ऑफेन्स. पण पोलीस असते का तिथे? कोणीच पकडत नाही त्यांना. पण हे बोर्ड्स घातले आणि ते बोर्ड ते म्हणतात आम्हाला इथं बोर्ड नव्हता, बोर्ड